नमस्कार, आज आपण शिकणार आहोत फोटो रिसाईज कसं करावं, हाऊ टू रिसाईज प्रोफाईल फोटो. टेक गुरु DHP या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण चला आपण पाहूया की फोटो रिसाईज कसं करावं. पहिल्यांदा आपण आपल्या मोबाईलमध्ये फोटो घ्यावे, तो फोटो पेनड्राईव्हच्या सहाय्यानं कॉपी करून ठेवावे. त्यानंतर पेनड्राईव्ह ओपन करून त्यामधली इमेज कट करून घ्यावी. त्यानंतर कट केलेली इमेज आपल्या डेस्कटॉपला पेस्ट करावी. पेस्ट केल्यानंतर फोटोला राईट क्लिक करून ओपन विथ या ऑप्शनमध्ये जावे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस पिक्चर मॅनेजर या ऑप्शनला क्लिक करावं. क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं फोटो ओपन होईल. त्यामधलं ऑटो करेक्ट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर फोटोचं जे ब्राईटनेस आहे थोडं वाढेल. त्यानंतर एडिट पिक्चरला क्लिक केल्यानंतर क्रॉप या ऑप्शनला क्लिक करावे, म्हणजे या पद्धतीचा फोटो दिसेल. फोटोच्या चारही बाजूची बॉर्डर आपल्याला ज्या पद्धतीनं पाहिजे असेल त्या पद्धतीनं ॲडजस्ट करून घ्यावं, म्हणजे तो जो फोटो आहे तो व्यवस्थितरित्या आपल्याला पाहता येईल. त्यानंतर ओके या ऑप्शनला क्लिक करावं आणि एडिट पिक्चर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर रिसाईज या ऑप्शनला क्लिक करावे आणि जो ॲरोला क्लिक करून वेब स्मॉल साईज या ऑप्शनला क्लिक करून ओके करावे, म्हणजे आपला जो फोटो आहे तो लहान झालेला दिसेल. आणि तो फोटो लहान झाल्यानंतर सेव्ह या निळ्या बटणाला क्लिक करावे, म्हणजे आपला फोटो लहान साईजमध्ये सेव्ह झालेला असेल. आणि मग त्याला आपण बंद करून लहान झालेल्या फोटोवर राईट क्लिक करून प्रॉपर्टीज या ऑप्शनला क्लिक करावे, म्हणजे आपल्याला आपल्या फोटोचा साईज लहान झालं किंवा नाही हे आपल्याला पाहता येईल. बघा, साईजमध्ये या फोटोचा साईज 51.7 KB असं दिसतो आहे, म्हणजेच हा जो कमी साईज झालेला फोटो आहे हा आपल्याला आपल्या कोणत्याही वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी आता हा तयार झालेला असेल. धन्यवाद.